बुलेटिनला सुरुवात करण्यापूर्वी दिवसभरातल्या तीन महत्वाच्या बातम्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया. दिवसभरातली पहिली महत्वाची बातमी आहे राम मंदिर संदर्भातली. अयोध्येतल्या राम जन्मभूमीच्या वादावर कोर्टाबाहेर तोडगा काढण्यासाठी आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर आज अयोध्येत आले आहेत. यावेळी त्यांनी बाबरी मशीद प्रकरणात याचिका दाखल करणाऱ्या मोहम्मद इक्बाल अन्सारी यांची भेट घेतली. दिवसभरातली दुसरी महत्वाची बातमी आहे नवी मुंबईतली. नवी मुंबईतील बँक दरोड्याचं सीसीटीव्ही फुटेज आता पुढे आलंय. या सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन दरोडेखोर बँकेच्या शाखा परिसरात फिरताना दिसतायत. दिवसभरातली तिसरी महत्वाची बातमी आहे शिर्डीतली. शिर्डीत साईबाबा संस्थांच्या वतीनं भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या टाइम दर्शन पासची व्यवस्था. याआधी साई मंदिर परिसर तसंच साई संस्थांच्या भक्तनिवासात अशा काही ठिकाणी टाइम दर्शनसाठी 30 काउंटर सुरू करण्यात आले आहेत.